नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरीच्या खेळून करू शिकू या पाठ्यपुस्तकातील चित्र या घटकातील चिकट चित्र आपल्याला शिकायचं आहे. मुलांनो, तुम्ही चित्र काढतात की नाही आणि रंगवतात सुद्धा? चित्र रंगवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साहित्याचा उपयोग करतात? बरोबर, रंगीत पेन्सिल, रंगीत खडू, स्केच पेन आणि जलरंग. जर तुमच्याकडे रंग नसतील तर तुम्हाला चित्र रंगवता नाही का येणार? मग हो, चित्र रंगवता येतील. कशाच्या मदतीने? बरोबर, रंगीत कागदाच्या मदतीने. रंगीत कागदावर हवा तो आकार कापून व योग्य त्या ठिकाणी डिंकाने चिटकवून आपल्याला चिकट चित्र तयार करता येतात. चला तर मग शिकूया चिकट चित्र. यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल? रंगीत पेपर, पेन्सिल, कात्री व डिंक. आपल्याला जे चित्र काढायचे आहे त्याचा आकार रंगीत कागदावर काढून या प्रकारे तो कापून कोऱ्या कागदावर योग्य त्या ठिकाणी चिटकवून आपल्याला चिकट चित्र बनवता येईल. जसे की मी हे चित्र बनवले आहे. या चित्रात ढगांचा तसेच झाडाचे भाग आणि त्रिकोण व चौकोनापासून घर तयार झालेलं आहे. ते योग्य ठिकाणी चिटकवलं की या प्रकारचं चित्र तयार होईल व बिना रंगाचं आपण चित्र रंगवू शकतो. या चित्रात बघा मुलांनो, दोन रंगांच्या मदतीने मी फुलपाखरू काढलेलं आहे. आवडलं का तुम्हाला? बघा, तुम्ही नेहमी पेन्सिलला टोक करतात की नाही? टोक करताना जो कचरा निघतो त्या कचऱ्याचा उपयोग करून छान असं चित्र तयार झालेलं आहे. या चित्रात बघा बरं, मी रंगीत कागद चिटकवून मासा रंगवलेला आहे. या चित्रात कशाचा उपयोग केलाय बरं मी? बरोबर, कापसाचा. बदकाच्या अंगावर कापूस चिटकवून छान चित्र रंगवता आलेलं आहे. हे चित्र कशाने रंगवलं आहे बरं मी? बरोबर, डाळीच्या मदतीने फुलाचं सुंदर चित्र रंगवलेलं आहे. तर मुलांनो, चिकट चित्र म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या रंगीत साहित्याचा चिटकवून चित्र रंगवणे, यालाच चिकट चित्र असे म्हणतात. याच्यासाठी तुम्हाला रंगीत कागद विकतच आणावे लागतील असं नाही, तर आपल्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्राच्या रद्दीतून, जाहिरातीच्या कागदातून आपल्याला ते चिटकवून चिकट चित्र तयार करता येतं. चिकट चित्रालाच कोलाज असं देखील म्हणतात. तर तुम्ही आज सरावासाठी चित्र काढून पाहायची आहेत, त्यासाठी तुम्ही कोणत्या विषयाची चित्र काढणार? फुलांची, सूर्याचं, झाड, घर, ढग, फुलपाखरू असे विविध चित्र तुम्ही चिकट चित्राच्या मदतीने काढून ते आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवा व शाळेत जाऊन आपल्या गुरुजींना दाखवलं तरी चालेल. धन्यवाद.